नमस्कार, मी निलेश जगताप. तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्तानी. पुरंदरकरांना चिंतेत टाकणारी बातमी येते. पुरंदर तालुक्यातील वीर गावात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. संबंधित रुग्ण हा नव्यानंच पोलीस दलामध्ये त्या ठिकाणी सामील झाला होता आणि तो मुंबईला होता. आत्ताच काही दिवसांपूर्वी तो आपल्या गावी वीर या ठिकाणी आलेला होता आणि आल्यानंतर त्याला 2 दिवसांपासून कोरोनाची लक्षणं जाणवल्यानंतर खाजगी लॅबद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन खाजगी लॅबमध्ये त्यांनी त्या ठिकाणी टेस्ट केलेली आहे आणि खाजगी लॅबचा रिपोर्ट हा सध्या पॉझिटिव्ह आलेला पाहायला मिळतोय. पहिल्या टेस्टचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आलेला पाहायला मिळतोय. एकंदरीत पुरंदरकरांसाठी चिंतेत टाकणारी ही गोष्ट म्हणावी लागेल. त्यासोबतच त्याच्या पत्नीला सुद्धा कोरोनाची लक्षणं जाणवत असल्यामुळे त्यांची सुद्धा या ठिकाणी तपासणी केली जाणार आहे. एकंदरीत सध्या लॉकडाऊन सगळीकडे चालू होतं. पुरंदर सुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून सर्व पुरंदरकर एकत्र येऊन पुरंदरचा बुरुज पुरंदरकरांनी अभेद्य ठेवलेला होता. मात्र याच बुरुज आता कुठेतरी ढासळतोय का काय अशी शक्यता निर्माण होत झालेली पाहायला मिळते. कारण आत्ताच पुरंदरच्या बाजूला बारामती तालुक्यातील मुर्टी येथे कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला आहे. आता पुरंदर तालुक्यातील वीर गावामध्ये सुद्धा कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर पुरंदरकरांच्या चिंतेत भर सध्या पडलेली पाहायला मिळते. जेजुरी असेल, सासवड असेल, या दोन्ही ठिकाणी किंवा तालुक्याच्या वेगवेगळ्या गावांमध्ये लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणामध्ये शिथिलता निर्माण करण्यात आली होती. काही वेगवेगळ्या दुकानांना काही काही दिवसांच्या फरकानं त्या ठिकाणी परवानगी देण्यात आली होती. जनजीवन सुरळीत झालेलं एकंदरीत पुरंदरमध्ये सध्या पाहायला मिळत होतं. मात्र ही बातमी आज पुरंदरकरांमध्ये चिंतेत टाकणारी गोष्ट म्हणावी लागेल. त्यामुळं महाराष्ट्र वार्ताच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं तुम्हा सर्वांना मी आवाहन करू इच्छितो की कृपा करून कुणीही घराच्या बाहेर पडू नका. घरामध्येच राहा. घरामध्येच राहून आपण सर्वजण कोरोनाबाबत काळजी घेऊया. आपण घराच्या बाहेर न पडता अत्यावश्यक सेवा असे जी गरजेची असेल तरच बाहेर पडा. नाहीतर कृपा करून घराच्या बाहेर पडू नका. घरात राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.